नमस्कार. आज गुरुवार आहे आणि त्याचबरोबर आज संकष्टी आहे. तर आज मी श्री साईबाबांच्या दर्शनासाठी आलो आहे. तर कोकणची शिर्डी असं जिथे ज्याची ओळख आहे आणि ज्या भारतातलं पहिलं साई मंदिर असं संबोधलं जातं कोकणामध्ये, तर कुडाळपासून एक 5 ते 10 मिनटाच्या अंतरावर हे मंदिर आहे. ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याचबरोबर म्हणजे जसं कुडाळचं रेल्वे स्टेशन क्रॉस केलं की पलीकडेच एक पायी 5 मिनटावर मंदिर आहे हे, आणि कुडाळ स्टँडपासून एक 10 ते 15 मिनटं लागतात इथपर्यंत पोचण्यासाठी. तर आज तुम्हाला ते पूर्ण या साई मंदिरची पूर्ण आज तुम्हाला मी माहिती सांगणार आहे. तर चला जर जाऊया आपण साई मंदिरमध्ये. तिल पाया सर्व त्याचे, माझ्या समाधीची पायरी चढेल, दुःख हरेल सर्व त्याचे. मंदिरामध्ये मी प्रवेश केला, बाबांचे दर्शन घेतले आणि लगेचच त्यावेळी आरतीची वेळ झाली होती. Thank you.
पंचारती करुणा पंचारती करुणा पंचारती
ಉಪಕಾರ
आरती झाल्यानंतर सगळ्यांना प्रसादाची सोय केलेली आहे. दर गुरुवारी इथे भाविकांना प्रसाद देण्यात येतो. ज्यांना कोणाला अन्नदान करायचे असेल तर साई मंदिराचे विश्वस्त असतात इथे, तर त्यांच्याशी भेटून तुम्ही अन्नदानाची देणगी देऊन तुम्ही पण इथे अन्नदान करू शकता. आपल्या जन्मदिवसानिमित्त किंवा आईवडिलांच्या जन्मदिवसानिमित्त समजा कोणाला अन्नदान करायचे असेल तर साई मंदिराचे विश्वस्त माडीये सर यांच्याशी संपर्क साधून आपण त्यांना देणगी देऊन आपण अन्नदान करू शकता. इथे प्रसाद घेतला व त्यानंतर मी माडीये सरांना भेटलो. माडीये सरांशी बोलून या मंदिराची सुरुवात कशी झाली व कोणी केली याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती आपल्याला दिली आहे. तर चला आपण जाऊन भेटूया माडीये सरांना व त्यांच्या मुखातून ऐकूया या मंदिराची कहाणी व पार्श्वभूमी काय आहे ते. नमस्कार, आपण आहोत कविलगाव येथील साई मंदिरमध्ये. तर हे भारतातील पहिलं साई मंदिर आहे. तर कसं काय ते साई मंदिर कसं आहे काय आहे तर त्याबद्दल आपल्याला संपूर्ण माहिती देण्यासाठी साई मंदिरमधील विश्वस्त श्री माडीये सर आपल्यासोबत आहेत. तर त्यांच्याकडून आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. सर नमस्कार, हे भारतातलं पहिलं साई मंदिर म्हटलं जातं तर त्याबद्दल आपल्याला थोडी माहिती द्या आम्हाला. नमस्कार, राजन माडीये. हे जे आपण मंदिर पाहत आहे ते मंदिर 1922 साली बांधलेलं आहे आणि त्या मंदिरामध्ये 22 साली मूर्ती स्थापन केलेली आहे आणि 22 साली साईबाबांची मूर्ती तिथे स्थापन केली गेली आणि ती साईबाबांची मूर्ती असलेलं हे भारतातील पहिलं मंदिर आहे. कारण 1922 पूर्वी कोणी साईबाबांची मूर्ती साई कुठे स्थापन केली गेली नव्हती. शिर्डीमध्ये जी मूर्ती स्थापन केली गेली ती 1954 साली स्थापन केली गेली. ही मूर्ती जी आहे आणि हे मंदिर आहे ते 1922 साली स्थापन केलेलं आहे. त्या अर्थाने हे भारतातील पहिलं मंदिर आहे.
आहेत आपल्यासोबत. सर आपल्याला दाखवणार आहेत जी 1922 साली जी आपल्याला मूर्ती स्थापन केलेली या मंदिरामध्ये, तर ती मूर्ती कशा स्वरूपात होती किंवा काय आहे, आणि ती मूर्ती आता आपल्या इथे बघणार आहोत आपण ती मूर्ती. आणि त्याचबरोबर इथे अजून आजूबाजूला बऱ्याचशा मूर्ती ठेवलेल्या आहेत, तर त्या पण मूर्ती काय आहेत, कशासाठी ठेवलेल्या आहेत, याबद्दल पण आपण त्यांच्याकडून संपूर्ण माहिती घेणार आहोत. ही जी मूर्ती आप पाहत आहे ही भारतातली पहिली साईबाबांची मूर्ती आहे, 1922 साली स्थापन केलेली. आणि या मूर्तीला आता 100 वर्ष पूर्ण झालेली आहे दसऱ्याला. ह्या दसऱ्याला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत या मूर्तीला. दसऱ्याच्या वेळी ह्या मूर्तीला 100 वर्ष पूर्ण झाली. ओके, तर आता ह्या पण बाजूला ज्या आपण मूर्त्या बघतोय, इथे एक मूर्ती ठेवलेली आहे दत्तमाऊलींची. दत्तमाऊलींची मूर्ती आहे. ज्यांनी हे मंदिर बांधलं ते माझे आजोबा, ते दत्तभक्त होते. ओके, म्हणून त्यांना दत्तदास माडियाबुवा असं म्हणायचे. ओके, दत्तदास दादा महाराज या नावाने ते त्यांची बाहेर आपण समाधी पण समोर त्यांची समाधी पण आहे. हा, ती पण आपण बघणार आहोत समोधी त्यांची समाधी. आणि हे म्हणजे त्यांचं हे त्यांनी दत्त हे केलेली होती मूर्ती, त्यांनी बनवलेली होती की नाही? त्यांनी मूर्ती बनवून घेतली. त्यांनी बनवून घेतलेली. आणि हे बाकीच्या ज्या मूर्ती आहेत, ह्या मूर्ती आहे गणपतीची. हा, गणपतीचं वैशिष्ट्य असं आहे, पायात बूट, हातात घड्याळ, असं प्रदर्शने मूर्ती बनवून ठेवलेली होती. ही ह्या मूर्त्या ज्या आहेत त्या बहुतेक मूर्त्या मूर्तीकार बाबूराव सारंग यांनी बनवलेल्या आहेत. आणि ते मूर्तीकार इथेच इथूनच जवळ 5-6 किलोमीटरवर जे गाव आहे सरंबळ म्हणून तिथे ते राहायचे. आणि तिथे जवळ घर असल्यामुळे ते इथे येऊन राहायचे आणि ह्या मूर्त्या अशा बनवायच्या. म्हणजे सारंग म्हणून हे सरंबळ गावीच राहायचे आणि त्या तिकडून येऊन इथे येऊन मूर्त्या बनवायच्या वगैरे बनवायच्या. ओके, आणि ही जी गणपतीची मूर्ती ठेवलेली आहे इथे का गणपतीची? ह्याचं वैशिष्ट्य असं आहे, ही गणपती उत्सवातली आमच्या घरची मूर्ती आहे. हा, आणि आजोबांपासून आमच्या घरी अशी रीत आहे की मूर्ती गणपतीचं विसर्जन झालं की पाण्यामध्ये न बुडवता आम्ही ती इथे आणून मंदिरामध्ये आणून ठेवतो. म्हणजे दरवर्षी प्रतिवर्षीप्रमाणे जशी तुमच्या विसर्जन न करता ती मूर्ती तुम्ही साई मंदिरात इथे आणून ठेवली जाते. बाकीच्या ज्या विधी आहेत पाण्यात बुडवण्याच्या व्यतिरिक्त ज्या विधी आहेत त्या विधी सगळ्या केल्या जातात, इथे मूर्ती ठेवली जाते. ओके, ही पण मूर्ती आपण बघतोय की साईबाबांच्या हातात गणेश हे आहेत विराजमान झालेले आहेत. तर ह्या मूर्ती मागचं काय म्हणजे वैशिष्ट्य आहे? ही जी मूर्ती आपण पाहत आहे ती सुद्धा गणपती उत्सवातील प्रदर्शने मूर्ती अशी केलेली होती. साईबाबांनी बाल गणपती हातात घेतलाय असे तो देखावा होता. आणि गणपती उत्सवातलाच हा देखावा आहे, साईबाबांनी बाल गणपती हातात घेतलेला आणि त्याच्यानंतर मग इथे आणून ठेवलेली आहे. ओके, इथे पण बाजू अजून बऱ्याचशा मूर्त्या ठेवलेल्या आहेत. त्याच्यानंतर हा जो ही जी तस्वीर आहे ती माझ्या आजोबांची, ज्यांनी हे मंदिर बांधलं. ओके, दत्तदास माडियाबुवा किंवा दत्तदास दादा महाराज त्यांची ही त्यांचा हा फोटो आहे. आणि त्यानंतर जे इथे ठेवलेले आहेत ना मूर्त्या छोट्या छोट्या बाल गणेश म्हणजे छोटी गणेश मूर्ती आहे, त्यानंतर शंकराची आहे. हा, तर ह्या मूर्ती ठेवण्यामागचं काय कारण आहे? हे देवालयात असं प्रदर्शने मूर्ती वगैरे ठेवलेले आहेत त्यांच्या. आणि हे एक मला काहीतरी हे वेगळंच वाटतं आहे. संपूर्ण मूर्ती हस्तिदंताने बनवलेल्या मूर्त्या आहेत सगळ्या बनवलेल्या म्हणजे प्राचीन त्यावेळीच्या त्यावेळी बनवलेल्या मूर्त्या सगळ्या आहेत. आणि ही मूर्ती साईंची एक मूर्ती मुंबईचे एक डॉक्टर होते साईभक्त त्याने आपल्या घरात पूजेला लावलेली होती. ओके, तर ते निधन पावल्यानंतर त्यांच्या पत्नीला ते सांभाळता येईना म्हणून तिने हे मुंबईहून इथे आणून ठेवलेले आहे. ओके, म्हणजे त्यांनी त्यांच्याकडे पूजन करून त्यांना ते हे हो त्यांनी ती इथे हे दिली भेट दिलेली आहे मूर्ती. ओके, आणि ही पण इथे पण आपण बघू शकतो दत्तमाऊलींची मूर्ती आहे. ती दादा महाराज दत्तभक्त असल्यामुळे पूर्वी त्यांना दत्त मंदिरात इथे स्थापन करायचं होतं. हा, पण
साईंची म्हणजे त्यांना नाम दत्ताचं नामस्मरण करत असताना दृष्टांत झाला की तुम्ही शिर्डीमध्ये या आणि ही साईबाबा असत्या वेळेची गोष्ट. ओके. आणि त्याप्रमाणे ते शिर्डीत पोचले आणि शिर्डीत पोचल्यानंतर बाबांची भेट घडली आणि मग पुढाहून मुंबई येथून ते शिर्डीला जायला लागले. शिर्डीला त्यावेळी आपल्या बरोबर आपल्या सहकार्याने घेऊन जायचे आणि असं करता 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 ते हळूहळू साईबाबांचे भक्त बनले. ओके. आणि बाबांच्या भेटीला गेल्यानंतर बाबा त्यांना काही वस्तू द्यायच्या. तसं साईबाबांनी त्यांना माझ्या आजोबांना 1 रुपयाचं नाणं दिलेलं होतं आणि ते नाणं त्यांनी तसंच जपून ठेवलेलं होतं. 15 ऑक्टोबर 1918 साईबाबांचं महानिर्वाण झालं दसऱ्या दिवशी. बरोबर. आणि म्हणून आपण दर दसऱ्याला साईबाबांची पुण्यतिथी उत्सव साजरा करतो. बरोबर. तर 1918 साईबाबांचं महानिर्वाण झालं 15 ऑक्टोबर 1918 आणि 1919 साईबाबांची पहिली पुण्यतिथी. त्यावेळी इथे मंदिर नव्हतं. मग माझ्या आजोबांनी काय केलं, इथे एक झोपडी उभारली. झोपडीमध्ये साईबाबांच्या तस्वीरीचं पूजन करून साईबाबांचा पहिला पुण्यतिथी उत्सव त्यांनी साजरा केला. ओके. आणि तो पहिला पुण्यतिथी उत्सव बाबाने दिलेल्या 1 रुपयातून साजरा केला. ओके. त्या पहिल्या पुण्यतिथी हा त्यावेळीचा 1 रुपया म्हणजे आताचे 1 करोड रुपया सारखं अशी गोष्ट होती ती. खूप काही खरेदी करू शकत होतो कारण त्यावेळी फार स्वस्तही होती. स्वस्तही होती. बरोबर. बरोबर. त्यामुळे 1 रुपयातून उत्सव तो अतिशय संपन्न करण्यात आला. हा पार पडला. मग ही पण आता आपण एक गणेश मूर्ती बघतोय. जी गणपतीची मूर्ती आहे ती त्यांनी गणपती उत्सवामध्येच माझ्या वडिलांनी करून घेतलेली होती. आणि त्याचं वैशिष्ट्य असं आहे की त्या मूर्तीच्या समोर कॅरम बोर्ड ठेवलेला होता आणि गणपती कॅरम खेळतोय अशी ती. हा त्याचा हात पण तसा दाखवण्यात आलेला आहे. बरोबर. ट्रायकर मारतोय अशी ती पोज होती आणि त्याच्यातून जसा तो देखावा त्यांनी साकार म्हणजे त्यावेळी गणपतीच्या समोर असे देखावे करायचे. ओके ओके. ठीक आहे. मग मी पण अशी एक म्हणजे आख्यायिका ऐकली आहे ह्या मंदिराबाबत की इथे काहीतरी साईबाबा स्वतः येऊन हे करून गेलेला असं काहीतरी मी ऐक लिखित स्वरूपात नसल्यामुळे आम्ही तुम्हाला तसं लोक म्हणतात की साईबाबा इथे येऊन गेले. हा पण ते हे असं अधिकृत हे नसल्यामुळे आपण सांगू शकत नाही. पण म्हणजे मी असं का म्हणजे मी बाजत गावच संब असल्यामुळे मला एक मी ऐकलेली इथे की साईबाबा इथे प्रत्यक्ष येऊन गेलेले अशी आख्यायिका होती. तर त्याबद्दल मी तुम्हाला विचारणा केलेली. ही मूर्तीबद्दल काय? ही मूर्ती जी आहे ती मूर्तीकार मुंगेकर यांनी बनवलेली. मुंगेकर. आणि या मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की या मंदिराच्या शेजारी एक असं धिप्पाट माणूस होता आणि त्याच्या हाताला आणि पायाला साचे बांधून ही त्यापासून ही मूर्ती बनवलेली आहे. ओके. त्यामुळे या मूर्तीच्या पाय बघितलेच तुम्हाला याचे खरे पाय आहेत असे वाटते. ओके. ओके. जिवंतपणा जाणवून देऊ शकतो मूर्ती. ही माडिये सरांच्या आजोबांची समाधी आहे. इथे त्यांनी समाधी घेतलेली ना सर? समाधी म्हणजे अस्थि ठेवून हे केले होते म्हणजे पुतळा बनवलेला. पुतळा बनवलेला आहे. ओके. प्रत्यक्ष समाधी नसून इथे पुतळा बनवलेला आहे त्यांचा. ओके. म्हणजे हे किती साली बनवलेली समाधी आहे? 1947 साली. ओके. कोकणची शिर्डी समाजल्या जाणाऱ्या कुडाळ तालुक्यातील नेरूरमध्ये कविलगाव येथे साई मंदिर उभारण्यात आलेले आहे. तरी या साई मंदिरला येऊन नक्की भेट द्या. माझ्या चॅनलवर प्रथमच हा व्हिडिओ बघितला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब